आज सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी हे सर्व होत असताना तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे 5 वर्ष फडणवीस सरकारचे कसे गेले आणि आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत शेतकऱ्यांचे किती हाल लावलेले आहेत। या शेतकऱ्यांचे हाल बघतायत दडामंत्री हे नालायक या सरकारने शेतकऱ्यांचे जे हाल लावले यांना कधीही ही जनता माफ करणार नाही। मित्रों आपले भारतीय अर्थव्यवस्था जर का विचार केला भारताची अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर आधारलेली आहे। माझा शेतकरी अनुदानापासून वंचित असेल तरी सर्वात लाजीची आणि शर्मेची गोष्ट आहे। यांना शेतकऱ्यांना पत देता आले नाही। लॉकडाऊनच्या काळातले कमर्शियल असतील दुकानदार असतील त्यांचे वीज बिल आम्ही सांगितले नाही माफ करा। सामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करा याचे करत नाहीत। हे खत देऊ शकत नाहीत आणि आम्ही गत काळात सांगितलं होतं 10 रुपये दुधाचे भाव वाढवा आणि 50 रुपये भुकटीला अनुदान द्या तरी यांनी दिले नाही म्हणून आज आम्हाला आंदोलनाची वेळ आलेली आहे। सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या शेतकरी राजा जर का पावसाने आसमानाने जर का नाही सांगून दिलं जर का आसमानाने जर का पाऊस नाही पडला देवाने जर का पाऊस नाही पडला तर त्याची गुजरण फक्त गाई म्हशीवरच असते। जर का गाई म्हशी जवळ असल्या दोन गाई आणि एक म्हैस पण असली तरी त्याच्या परिवाराचा चेतार्थ चालू असतो। आणि आज या लॉकडाऊनचा काळात सुद्धा मी मागितलं की आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळायला पाहिजे। हे बघा हे माझी तानबाई माय मला सुद्धा धडस मारते म्हणे भाऊ त्यासनी मला दुधले भाव दिले नाही म्हणे मला शेतकऱ्यांना भाव बच्चा कसा वाटते। तर मित्र बघा ती तानबाई सुद्धा मला मागून ढकलते भाऊ तू जे आंदोलन करतो ते एकदम बरोबर करतोय यांना समजत नाही यांना शेतकऱ्याची जाण नाही यांना मजुरांची जाण नाही यांना व्यापाऱ्यांची जाण नाही यांना फक्त जाण आहे जो यांना माल मिळून देईल माल लगाव माल मिळेगा यांना याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सापडत नाही। आणि आज तुम्ही बघत असाल दरडगावचा आम्ही विसरला आम्ही तहसीलदार साहेबांना बाकीच्या शेतकऱ्यांनी देऊन व्यथा सांगितले जवळजवळ 2526 नाव नोंदणी झाली आहे आणि मकाची मोजणी किती झाली फक्त 410 मग आम्ही विचारतो आमच्या शासनातल्या प्रतिनिधींना आमदार गुलाबराव पाटीलांना आणि प्रशासनाचे प्रतिनिधी तहसीलदार साहेबांना साहेब आता तुम्ही सांगा गोडबंगाल कुठे झाला घोटाळा कुठे झाला भ्रष्टाचार कुठे झाला माझ्या शेतकऱ्याचा मका का विकला गेला नाही माझ्या शेतकऱ्याचा नंबर लागला सुद्धा अजून सुद्धा त्याचा मका घरात पडून आहे मग मका विकला आणि मका मोडला कुणाचा गेला हे आम्हाला सांगावा। जर का तुम्ही तसं नाही केलं लवकरात लवकर मकाच्या सुद्धा आमच्या भावना तीव्र आहेत। जर का तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करत नसाल जर तुम्ही आमचं वीज बिल माफ करत नसाल आणि जर आम्हाला तुम्ही रासायनिक खत देत नसाल आणि माझ्या शेतकरी आज इथे जमले म्हशी घेऊन गाई घेऊन बैल घेऊन यांचा दुधाला जर का भाव मिळत नसेल तर आम्ही गुलाबराव पाटील तुम्ही पालकमंत्री आहात आणि तुम्हाला तालुक्यात फिरू देणार नाही तुम्हाला घेराव घालू लवकरात लवकरात त्या शेतकऱ्यांचे निर्णय लावा नान्य तर तुम्हाला तालुक्यात फिरू देणार नाही। जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत।